नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर. 8 नोव्हेंबर रोजी परंडा येथे महामोर्चा. आरक्षण नाही तर मतदान नाही, मराठा समाजाची ठाम भूमिका. मोर्चात गैरवर्तन केल्यास पोलिसांच्या ताब्यात देणार. समन्वय समितीची पत्रकार परिषदेत माहिती. बळीराजा शेतकरी संघटनेचा आरक्षणाला पाठिंबा. आता बातमी विस्ताराने. मराठा समाजाला 50%च्या आत कायद्याच्या चौकटीत टिकणारे ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू झाले असून आता मूक मोर्चा नाही तर मोर्चात घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात येणार आहे. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी परंडा येथे महामोर्चा काढण्यात येणार. यासाठी मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीनं मोर्चा दरम्यान आचारसंहिता ठरविण्यात आली आहे. दिनांक 4 नोव्हेंबर रोजी परंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. समन्वय समितीच्या वतीनं ठरविण्यात आलेल्या आचारसंहितेचं पालन करून मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा सीसीटीव्ही व ड्रोनच्या नियंत्रणाखाली असल्यानं गडबड गोंधळ किंवा मोर्चाला बाधा येईल असं गैरवर्तन करणाऱ्यास पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती समन्वय समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. तसेच मोर्चात ठराविकच घोषणाबाजी करण्यात येणार आहे. कोणत्याही पक्षाच्या संघटनेच्या विरोधात किंवा समर्थनार्थ घोषणा दिल्या जाणार नाही. स्टेजवर मराठा समाजाचं नेतृत्व करणाऱ्या 5 मुली, 5 महिला व सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीशिवाय कोणास प्रवेश दिला जाणार नाही. सभा ठिकाणी खाद्यपदार्थ व पक्ष संघटना व खासगी फोटो बॅनर लावता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. मोर्चाची सुरुवात सोनारी रोडवरील छत्रपती संभाजी चौक येथून होईल व कोटला मैदान रुई रोड येथे सभा घेण्यात येणार आहे. मोर्चासाठी करमाळा मार्गावरून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था ईदगाह मैदान येथे करण्यात आली आहे. तर सोनारी मार्ग येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था संत मीरा पब्लिक स्कूल येथे करण्यात येणार आहे. 5 पिंपळा मार्ग येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था दत्त पेट्रोल पंपासमोर करण्यात आली आहे. खासापुरी मार्ग येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था संत ज्ञानेश्वर दुर्डेरी व अग्निशामन केंद्र येथे करण्यात आली आहे. बावची मार्ग येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था बावची विद्यालय येथे करण्यात आली आहे. बार्शी मार्ग येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था सिना कोळेगाव कॉलनी समोरील मैदानात करण्यात आली आहे. देवगाव कुर्डवाडी मुंगशी मार्ग येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था प्रेरणा विद्यालय येथे करण्यात आली आहे. आरक्षण मोर्चात 1 लाख मराठा समाज सहभागी होणार आहे. मोर्चा शांततेत काढण्यात येणार असून सर्व सकल मराठा बांधवांनी नियमांचं व आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी मराठा आरक्षणाला लेखी पाठिंबा दिला आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी महेश ठोंगे, रत्नमाला निकाजे, अनिता माने, शिवाजी सोनवणे यांची उपस्थिती होती. पहा संपूर्ण पत्रकार परिषद. सकल मराठा समाजाच्या वतीनं दिनांक 8 नोव्हेंबर 2022 या दिवशी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी, मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी विशाल अशा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चाची माहिती सर्व लोकांपर्यंत जावी या हेतूने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. मोर्चाचं स्वरूप हे पुढीलप्रमाणे असेल. प्रथम छत्रपती संभाजी महाराज चौक ते कोटला मैदान रोड परंडा येथपर्यंत पदयात्रा काढण्यात येईल. त्यानंतर कोटला मैदान येथे मराठा समाजाला संबोधित करण्यासाठी आणि मराठा समाजाच्या मागण्याकडे शासनाचं लक्ष द्यावं यासाठी मराठा समाजाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या 5 मुलींची भाषणे त्या ठिकाणी होणार आहेत. आणि शेवटी मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 5 मुली व 5 महिला यांचं शिष्टमंडळ आपलं निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देतील. सकल मराठा आरक्षण महामोर्चाचा मार्ग पुढील प्रमाणे असेल. सुरुवात ही छत्रपती संभाजी महाराज चौक येथून होईल. त्यानंतर नाथ चौक म्हणजे प्रीतम मंडल कार्यालयाच्या पुढून फसापुरी चौक, महाराणा प्रताप चौक अर्थात बावची चौक, त्यानंतर तो मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे कुठला मैदान परंडा या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणी सभास्थळ असेल. मोर्चाच्या दरम्यान जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, आरक्षण नाही तर मतदान नाही, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय या घोषणा त्या ठिकाणी देण्यात येतील. सकल मराठा आरक्षण महामोर्चाचा प्रारंभ मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता आणि समारोप त्याच दिवशी दुपारी 4 वाजता होईल. मोर्चाच्या दरम्यान जी पार्किंग व्यवस्था केलेली आहे ती पुढील प्रमाणे
ज्यामुळे वाहतूक कोंडीचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही. कर्नाळा रोड मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था ईदगाह मैदान परंडा येथे करण्यात आली आहे. सोनारी मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था संत मीरा पब्लिक स्कूल परंडा या ठिकाणी करण्यात आली आहे. पाचपिंपळा मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था श्री दत्त पेट्रोलियम पंप समोर करण्यात आली आहे. खचापुरी मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था संत ज्ञानेश्वर डेअरी आणि अग्निशमन केंद्र परंडा येथील मैदानात करण्यात आली आहे. पावची मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे करण्यात आलेली आहे. भुई मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था पावची विद्यालय परंडा येथे करण्यात आली आहे. बार्शी मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था सीमा कोळेगाव कॉलनी समोर जे मैदान आहे त्या ठिकाणी करण्यात आली आहे. शिराळा देवगाव मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था प्रेरणा महाविद्यालय परंडा या ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच उडवाडी उंची मार्गे येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था प्रेरणा महाविद्यालय परंडा या ठिकाणी करण्यात आली आहे. मोर्चाच्या दरम्यान सकल मराठा समाज एका आचारसंहितेचं पालन करणार आहे आणि ती आचारसंहिता पुढील प्रमाणे असेल. मोर्चा शांततेत व निश्चित करण्यात आलेल्या मार्गानेच निघेल. मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाच्या संघटनेच्या व्यक्तीच्या किंवा जाती समूहाच्या विरोधात तसेच त्यांचं समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या जाणार नाही. मोर्चामध्ये प्रथम विद्यार्थिनी, महिला, विद्यार्थी, सर्वसामान्य मराठा, नंतर मराठ्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करणारे राजकीय विविध संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहतील. मोर्चामध्ये सहभागी झालेला प्रत्येक मराठा व्यक्ती, पोलीस, समन्वयक व स्वयंसेवक यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करेल. गडबड गोंधळ किंवा मोर्चाला बाधा येईल असं वर्तन करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल. मोर्चाच्या सभास्थळी त्या ठिकाणी समन्वय समितीने ठरवलेल्या 5 मुलीशिवाय कोणत्याही व्यक्तीला बोलण्याची संधी मिळणार नाही. या मोर्चात कोणी मोठा किंवा कोणी छोटा नाही, सर्व मराठा बांधव सारखेच असतील याची सर्वांनी नोंद घ्यायची. मोर्चामध्ये सर्व मराठा बंधू भगिनींना पोलीस प्रशासन, स्वयंसेवक, समन्वय यांच्या सूचनेप्रमाणे रांगेमध्ये चालावे लागेल, मनमानी करता येणार नाही. मोर्चाच्या मोर्चामध्ये ठराविकच घोषणा दिल्या जातील व त्या स्वयंसेवक देतील त्याच पाठीमागे उपस्थित सर्वांनी प्रतिसाद द्यायचा आहे. आपणास वाटते ती घोषणा देता येणार नाही. हा मोर्चा सीसीटीव्ही, विविध कॅमेरे तसेच ड्रोनच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे आपली प्रत्येक हालचाल पोलीस यंत्रणा दिसणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. मोर्चा दरम्यान सर्व सकल मराठा बांधवांनी समन्वय, स्वयंसेवक तसेच पोलीस प्रशासन यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. आणि सभास्थळी नियोजन आणि ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या पुढील प्रमाणे असतील. स्टेजच्या उजव्या बाजूला महिलांची बैठक व्यवस्था असेल आणि महिलांच्या बैठक व्यवस्थेमध्ये समोर पुढे शाळा आणि कॉलेजच्या मुली असतील आणि त्यानंतरच महिला बसलेल्या असतील. स्टेजच्या डाव्या बाजूला पुरुषांची बैठक व्यवस्था असेल. समोरच्या बाजूस शाळा आणि कॉलेजची मुले बसतील, त्यांच्या पाठीमागे सर्वसामान्य व्यक्ती व शेवटी पक्ष संघटनांचे पदाधिकारी, राजकीय व्यक्ती बसतील. सभेच्या ठिकाणी खाद्यपदार्थ, पेय किंवा इतर कोणताही स्टॉल लावता येणार नाही, कारण सभेच्या ठिकाणी जमलेल्या लोकांचं प्रबोधन महत्वाचं आहे. स्टॉलमुळे लोकांचं लक्ष विचलित होऊ शकतं. सभेच्या ठिकाणी पक्ष, संघटना किंवा वैयक्तिक फोटो असलेले बॅनर लावता येणार नाही. सभेच्या वेळी पक्ष, संघटना किंवा व्यक्तीच्या विरोधात किंवा त्यांच्या समर्थनात कोणत्याही घोषणा देता येणार नाही. सभेच्या ठिकाणी स्वयंसेवक, समन्वयक तसेच पोलीस प्रशासनाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. सभेच्या वेळी सूचनांचे पालन न करता काही गैरप्रकार झाल्यास ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. सभेच्या वेळी स्टेजवर फक्त मराठा समाजाच्या नेतृत्व करणाऱ्या 5 मुली, 5 महिला व सूत्रसंचालक इतकेच त्या ठिकाणी उपस्थित असतील. इतर कोणीही स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करू नये. हा मोर्चा हा सर्व सकल मराठा समाजाचाच राहील याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. धन्यवाद. सर्व मराठा समाज बांधवांना या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे की मराठा जातीला आरक्षण हे कधीच मिळू शकत नसतं. मराठा समाजाला आरक्षण एका संवर्गामध्ये मिळू शकत असतं. संवर्गाला घटनेनं आरक्षण दिलेलं आहे, कुठल्याही जातीला आरक्षण दिलेलं नाही. आमच्या मराठा समाज बांधवाच्या कित्येक जणांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की मराठा जातीला कुठं आरक्षण असतंय का? तर मराठा जातीला आरक्षण नसतं, परंतु मराठा समाजाचा समावेश इतर मागासवर्गीय संवर्गामध्ये म्हणजे ओबीसीमध्ये निश्चितपणाने होऊ शकतो, तो घटनेने होऊ शकतो आणि कायद्याच्या चौकटीमध्ये ते आरक्षण टिकू शकतं. आता तुम्ही जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, तर सध्याच्या जर विधानसभेचा विचार केला तर बहुमतामध्ये मराठा समाजाचे आमदार सध्या विधानसभेमध्ये कार्यरत आहेत.
जर यांची मानसिकता जर अशी तयार झाली तर एका दिवसामध्ये एका तासामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा विधानसभेमध्ये लागू होऊ शकतो. परंतु या सर्व आमदार यांच्या महोदयांच्या ज्या मानसिकता आहेत त्या सर्व मराठा समाजासाठी एकत्र होण्याच्या नाहीत. म्हणून ही सगळ्यात मोठी अडचण या ठिकाणी आम्हाला जाणवते. आणि आजपर्यंतचे 58 मराठा समाजाचे मोर्चे हे मूक मोर्चे झाले. परंतु हा दुसऱ्या पर्वातला आणि ओबीसी मधूनच समावेश करण्याचा हा ठोक मागणीचा मोर्चा या दुसऱ्या पर्वातील आपल्या परांडा शहरामधून निघतो आहे. खरं तर समाजाला एखाद्या मागण्या मान्य करून जर घ्यायच्या असतील तर आजच्या घडीला आंदोलन मोर्चे उपोषण या गोष्टीच कराव्या लागतात. त्याच वेळेस सरकार त्या समाजाला काहीतरी न्याय देत आहे. म्हणून मराठा समाजानं आता हे ठरवलंय की आरक्षण नाही तर मतदान सुद्धा नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण मराठा समाज या तालुक्याच्या माध्यमातून निश्चितपणानं सर्व पदाधिकाऱ्यांना एक असा संदेश या समाज बांधवांना देण्याचा निश्चय केलेला आहे की जर मराठा समाजासाठी या पुढे कोणी जर आलं नाही तर आम्ही सुद्धा समाज सोडून कुठेही जाणार नाही. अशा प्रकारची भूमिका सर्व मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि हाच संदेश निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनमानसापर्यंत जावा याच्यासाठी हा परांडा महामोर्चाचा मराठा समाजाच्या आरक्षणाचा निश्चय या ठिकाणी मी सांगतोय. आणि निश्चितच या एकीच या समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी या आरक्षणाचं फळ येणाऱ्या काळामध्ये समाजाला निश्चितच मिळणार आहे ही खात्री आज आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. आणि एक मराठा लाख मराठा ही जी ताकद आहे ही इतिहासाच्या 350 वर्षापूर्वीपासून सांगितलेली की एका मराठ्याची ताकद लाख मराठी एवढी ताकद आहे. आणि एक एक मराठा गोडा होऊन लाख मराठा जमणार कोटला मैदानावरती या परांड्याच्या शहरामध्ये अभूतपूर्व असा आणि ऐतिहासिक न भूतो न भविष्यती असा महामोर्चा सर्व सकल मराठा समाज परांडा तालुका यांच्या समन्वयातून सर्वांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी संपन्न होणार आहे. या महामोर्चासाठी लाखोंच्या संख्येनं मराठा समाज उपस्थित राहणार आहेत. आणि तितकंच शांततेचं सुव्यवस्थेचं आणि सहकार्याचं धोरण मराठा समाजानं आपल्या आचारसंहितेमधून या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तसाच शिस्तीचा आपल्या ठाम मागणीचा मोर्चा या परांडा शहरामधून निघणार हे निश्चित आहे. तुम्ही सर्वांनी या महामोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. याच परिषदेच्या माध्यमातून सकल मराठा समाजाला मी पुन्हा एकदा लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन या ठिकाणी करतो. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसून इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण आमच्या समाजाला मराठा समाजाला मिळावं अशी संविधानामध्येच तरतूद केलेली आहे. आणि त्याच्यामुळं कोणत्याही राजकीय पक्षावर मला बोलण्याचा अधिकार नाही. परंतु राज्यकर्त्यांनी त्या काळामध्ये आपल्या राजकीय स्वार्थासाठी ही जी मागणी होती ती कुठेतरी पडद्यावर त्यांची त्याच्यावर पडदा टाकला. आणि आता खऱ्या अर्थानं मराठा समाज या ठिकाणी एकोप्यानं आमच्या हक्काचं आरक्षणाची मागणी आम्ही त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही शासनाकडे मागतोय आणि ती मागणी पूर्ण होईल असे आम्हाला आशा वाटते. पत्रकार आम्ही सांगू इच्छितो की आमच्या समाजातील 15% समाज हा पिढ्यान पिढ्या पुढारलेला आहे आणि तो प्रस्थापित आहे. त्यांच्या विरुद्धची लढाई ही विस्थापित प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा अशी एक मुख्य लढाई आहे. आणि आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्वांनी वेळेवर येऊन या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार. आणि आतापर्यंत ही तुम्ही मोर्चाच्या प्रसिद्धीसाठी भरपूर सहकार्य केले आणि यापुढेही आपण जास्तीत जास्त आपले टीव्ही चॅनल न्यूज चॅनल असतील वृत्तपत्र असतील सर्वांना मी विनंती की बाबा आमच्या मोर्चाचं आव्हान आपल्या माध्यमातून घे. कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकाराला संबोधलं जातं आणि आपण सर्वांनी तो जास्तीत जास्त प्रसिद्धीत आणावा आणि आपलं सहकार्य शेवटपर्यंत लाभावं एवढीच मी सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती करतो. आणि याच ठिकाणी आपण पुन्हा एकदा सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करून आजची ही पत्रकार परिषद संपली असं मी जाहीर करतो. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.